अहमदनगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2017 चा उद्घाटन सोहळा माननीय जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावर्षी रावबहादूर नारायणराव गोरवके महाविद्यालय श्रीरामपूर येथे या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत. या उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर रोहिदास पवार, तहसीलदार सुभाष दळवी, DYSP अरुण जगताप, शहर पोलीस निरीक्षक संपत शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक वसंत पथवे, नगराध्यक्षा अनुराधा अधिक, ॲडव्होकेट बनकर यांच्यासह जिल्हाभरातून आलेले खेळाडू उपस्थित होते. शपथ घेतो की अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एक खेळाडू म्हणून सहभाग घेत आहे. खेळाडू वृत्ती, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी या सद्गुणांचा अंगीकार करेल. कायदा व सुव्यवस्था राखणे हे माझे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे जे विशेष आपल्याला सांगायचे आहे की जनरली जे क्रीडा स्पर्धा असतात ते जिल्हा हेडक्वार्टरमध्ये होत असते, परंतु जिल्हा हेडक्वार्टरमध्ये कधी हे कार्यक्रम होतात कधी संपून जातात कोणालाही माहिती सुद्धा नसते. फक्त काही ठराविक पोलीस कर्मचारी अधिकारी यांना माहिती असते, परंतु ज्यावेळी आम्ही जिल्हा हेडक्वार्टर सोडून दुसऱ्या ठिकाणी आयोजित करतो तर त्या भागाचे जे आपले पोलीस अधिकारी कर्मचारी असतात त्यांना पण या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अवसर भेटतात. त्यासोबतच आपल्याला बरेच जे पोलीसच्या कामामध्ये दैनंदिन कामामध्ये मदत करतात ते सर्व आपल्या शांतता कमिटीचे सदस्य असो, पोलीस मित्र असो, आपल्या दंडामुक्तीचे सदस्य असो, महिला दक्षता कमिटीचे सदस्य असा जितके संघटना किंवा जितके प्रकारचे आपले कमिटी आहे त्यांचे जे सदस्य आपल्या मदत करतात, पोलीस पाटील मदत करतात, हे सर्वांसोबत जे आहे या भागामध्ये जनरली इंटरॅक्शन करण्याची वेळ फारच कमी येतात. त्यामुळे आम्ही असा धोरण घेतो की हे जे आहे जिल्हा हेडक्वार्टरमध्ये न करता क्रीडा स्पर्धा जे आपला दुसरं ठिकाण असेल, सेकंड जिल्हा आमचे हेडक्वार्टर जे ठिकाण असेल त्या ठिकाणी केलं पाहिजे किंवा त्यांच्या पुढे जाऊन दुसऱ्या वेळी आणखी काही तालुका प्लेसवर केला पाहिजे ज्यांच्यामुळे लोकांसोबत आपला पोलीसचे जास्त इंटरॅक्शन होतील आणि त्या भागाचे जे खेळाडू आहेत त्यांना जास्त यांच्यासाठी त्यांच्यामध्ये सहभागी होण्याची संधी भेटणार आहे. बघत रंजनजींनी हा जो कार्यक्रम इरादा केला होता आमच्या वेळेला चर्चा झाली आमची की काही दिवसांपूर्वी जेव्हा प्लॅनिंग चाललं होतं त्यांचं एक कार्यक्रम घ्यायचं आहे आणि आमचे सर्व अधिकारी कर्मचारी खूप काम करतात त्यांना एक ब्रेक पाहिजे आणि त्यांच्या डोक्यात ती चर्चा विचारफार पूर्वीपासून होता आणि त्यांनी त्याला तडीस नेलं. मला आनंद आहे आणि इतके सगळे लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत हे पाहून तुम्हाला अधिकच आनंद वाटतो. भयंकर दिवस रात्र काम करण्याची परिस्थिती आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती आहे आणि त्याच्यामधलं विरंगुळं काढायचं तर तो विरंगुळ्याच्या वेळामध्ये सुद्धा मग कामं मागे पडतात. त्या कामामध्ये धावपळ सुरू होते आणि त्या धावपळीमधनं मात्र आता थोडासा विरंगुळा खरंच काढावा लागणार आहे आणि हा विरंगुळा थोडा अट्टहास थोडा हट्ट करून जिंकण्याचा प्रयत्न करण्याकरता काढावा लागणार आहे. आणि गंमत म्हणजे की पावसाने येऊन तुम्हाला साथ दिली, पाऊस आला थोडंसं तुमचं काम खूपच जास्त झालं तर वाढेल म्हणा पण थोडंसं बाकीचं काम कमी होणार आहे. मगाशी रंजनजी बोलताना बोलले की आपल्याला काम सुरू करायचं आहे, खेळायचं, उद्घाटन करायचं आणि आपण आतमध्ये उद्घाटन करतोय. खरं तर पावसाला मी त्यांना येता येता म्हटलं की आजच्या क्रिकेटच्या मॅचऐवजी फुटबॉलची मॅच खेळा आपण येतो मैदानावर. तर चिखलात खेळायची सुद्धा एक मजा आहेच आहे. पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झाले असे जाहीर करतो. विजन प्लस न्यूज साठी असलम बिनसा श्रीरामपूर.